कारच्या बाहेर थांबायचा हा आणि पोलीस बिलीस आले ना तर आधी मला सांगायचा की बाबा पोलीस बाहेर आलेत म्हणून. मागच्या वेळेस काय केला होतास तू? आधी त्यांना सांगितलंस की मी आत म्हटलं. अशी कांशीला चेक करीन ना आणि आज्ञ मध्ये जरा मला घाबरत पण जा. अरे बापरे, ऐक माझं डोकं. वेलकम सर, वेलकम टू नशा बार रेस्ट बार. वेलकम सर. आणि हे तू गरिबांचा भारतभूषण, दारू अंचल दारू. अरे यार ह्याला काय करू यार, दारूच नाही आहे यार. दारू नाही म्हटलं तर गोळी घालेल यार. काय कुठून पाहिजे यार याला? पाणीच पाचतो दारू म्हणून. सर तुमच्यासाठी स्पेशल वोडका सर. एक ब्रँडचं नाव काय रे? कसं फिसवलं तुला? कसं फिसवले तुले? रशियन दारू आहे ना, रशियन नाव आहे त्याचं. पण खूप चांगली आहे सर. ही 35,000 आहे सर. एवढीशी बाटली 35,000 रुपयाची आहे सर. 50 वर्ष जुनी आहे वोडका. आयुष्यान मी पदार्थ नाही, जे लिहिलं ते बोलतोय. आयुष्यातच सांग. सॉलिड आहे सर. घ्या तुम्ही, बघा सर. या बॉटलचं सॉलिड वाटतंय रे. म्हणजे सर एक काम कर हा, आज मला रॉच पाच. मग हे नको. अरे दारू रॉ पाच. चल दारू. अच्छा. अरे वडका आहे ना ती. मग बिअर सारखी काय तिरपी करून वडतोय सर? फेस आला तर? नाही फेस आला तर सर. रशियन वडका आहे ना सर, याला फेस येऊ शकतं सर. वेगळी वडका आहे सर माझा, ऐका ना सर. वेगळी वडका आहे सर. हा सर, दिस वन इज फॉर यू. स्पेशल वडका सर. यस सर. ऑन द रॉक सर, घेऊन टाक. मस्त मस्त आहे सर. घ्या घ्या घ्या. पाणी आहे रे, दारू हायच नाही याच्या. सर मी दुसरा पॅक घ्या ना सर. मी भरतो सर दुसरा पॅक. आता बघा सर, हा पेक प्यायलात ना हा पेक, माझे केस विरळ झालेले दिसतील तुम्हाला. अरे सर दारूची कमाल सर. घ्या, घेऊन बघा, घेऊन बघा ना सर, घेऊन बघा ना सर. या पाणी तुट. यार तुझे केस एकदम विरळ झाले यार. सर मी बोललो ना तुम्हाला विरळ झाले. कुठला कुठला ब्रँड आहे यार हा? येडाच आहे यार. तू रशियन मध्ये बोलतो, मला मराठी तुम्ही अजून एक घ्या. मी सर अजून एक घ्या. ऑन द रॉक्स मारा सर, माझा एक ऑन द रॉक्स. अंधरोग नको, अंधरोग नको. सर माझं ऐका. मागे मी मरलं किती लागली मामा एकदम. मग किती लागली मामा? अंधरोग नको. मग मी अंधरोग मारा ला मी काय काय करू आई मग असं झाला. हे तुमचं म्हणणं पटलं मला, खरंच पटलं. हे पटलं. घ्या सर अंधरोग. मी काय करू, मी काय करतो हळूहळू अशी. हा सर घ्या, घ्या सर. बस झालं सर, खूप झालं. या सर 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 खूप झालं सर. आता आता घरी जायचं सर. हा ए पक्या, हे घेऊन जा रे. आता बस झाली सर, दारू बस झाली. हा सर ए माझून जाऊ पाहिजे. ऍक्च्युली खूप झाली दारू सर. रॉ रॉ मारू. दारू अजून पाहिजे. सांग तुझ्या हॉटेल मध्ये किती आहे? काय किती आहे तुझ्या हॉटेल मध्ये दारूचं किती आहे? स्टॉक किती असं विचार. वर टाकी भरले गच्चीवर म्हणजे आहे तसा स्टॉक आहे माझ्याकडे, काहीच प्रॉब्लेम नाही. तू सगळं स्टॉक का? भरपूर स्टॉक आहे आपल्याकडे, काही प्रॉब्लेम नाही सर. काही प्रॉब्लेम. आता घरी जायचं.
बस गजल बोल। गजल बोल, गजल बोल बोल रहे तो। गजल बोल। मला गजल नाही येत गाता, मला पाठ सुद्धा होत नाही, माझा प्रॉब्लेम बोल। मला नाही पाठ आहे सांग, मला नाही येणार गजल म्हणता, खरंच सांगतो आजपर्यंत कधी। हे करतोय मी, गजल गातोय, बसा तिकडे तुम्ही, हे मागे ठेवा ते इथे जवळ बसून बोल। प्रायव्हेट मैफिल आहे माझी। मैं खाना क्या बात है परवाना जुस्तजू उल्फत नज्म नज्म ही लाइन रिपीट कर रिपीट मेरे को मला येत नाही म्हणता मी सांगितलं तुम्हाला आधी आणि मला येत आली। कोण बोलला तुला गजल येत नाही बोल? कोण बोलला तुला गजल तुला येत नाही म्हणून? अरे तुझ्या गजल मध्ये दर्द चला तुला बघून ना मला लिलीची आठवण झाली। लिली कोण? ती मला आता विसरलेली माझी गर्लफ्रेंड। माझ्याकडे बघून तुम्हाला गर्लफ्रेंड का आठवली? कारण माझी लिली पण टकली होती रे। तुमच्या तुमच्या दोघांच्या हेअरस्टाईल मध्ये ना त्याचं खूप साम्य आहे माहिती। हे पाणी आहे ऍक्च्युली, चढत नाही ते। त्याच्यामुळे मला अशी टकली माणसं बघितली ना की मला मला खूप आवडत। ऐका ना, पाणी आहे, हे पाणी होतं, पाणी खरं चढत नाही, मान्य करतो मी, पाणी आहे, मी मान्य करतो। हे ली, हे ली, मला एक पप्पी दंग। अरे यार, मी लिहून देतो यार, पाणी आहे, मी असं खरंच चढ, मी मस्करी लिली मला एक पप्पी दे। नाही नाही देणार यार, फालतू किती चाललं तुम्ही? यादी तर पप्पी दे पप्पी दे पप्पी दे पप्पी दे मला असं गाणं गात माझ्या मागायची। आता का काशी वागलीस माझ्याशी लिली? मी लिहून देतो, हे पाणी आहे, मी मान्य करतो। तू धोका दिलायस मला लिली, धोका दिलाय। असं नाही चढत, सायंटिफिकली धोकादायक चीज आहे तू लिली। मी खोट आहे, मी आपण परत करतो। कमी पडलो मी लिली। लिली कुठे कमी पडलो मी? मी पडलो आता नाही, आता मी गप्प बसणार नाही। ऐका ना, दारू नव्हती, नाही गप्प बसणार मी। मला ऐका ना, माझं लिली लिली नाही यार, माझं असं लिली। तू माझी नाही तर तू कोणाचीच नाही लिली। माझं ऐका ना, पाणी आहे होत लिली। बोल बोल ना, एकदा बोला। अरे मी तुम्हाला असं नाही म्हणू शकत, वेगळंच वाटतं ते, नाही म्हणू शकत मला प्रॉब्लेम। अरे बोल, आय लव यू बोल, आय लव यू, आय लव यू, आय यस यस यस। हे काय केलं? हे काय केलं, काय केलं हे? मी तुझा मांग भरला।
कुठे कुठे निघालात? चिपळूणला. चिपळूण, वा वा चिपळूण. परशुरामाची भूमी, वशिष्ठी नदीच्या किनारी वसलेलं गाव. वा वा वा, किती दिवस वास्तव्य? हो का? आधी हो दे, बोलू दे ना, मग हो का म्हणा. किती दिवस वास्तव्य ह्याच्यावर मी काहीतरी म्हणेन ना, तीन किंवा चार, मग हो का असा क्रम आहे ना. हो का? हो हो हो. आठवडाभर आठवडाभर राहणार आहे मी तिकडे. बर बर बर, वा वा, छान छान. झोप आली का तुम्हाला मला सांगा ना. आजोबा आजोबा, मला माहिती इकडे ऐका ना माझं, का असं करताय तुम्ही? मला टेन्शन येतं सतत असं असं. अरे नाही बाळा, काय झालं, 108 तास सलग जागरण झालंय माझं. 108 तास? हो, झोपच नाही आले मला. म्हणजे मी झोपूच शकलो नाही रे. सुलू आहे ना आमची, सुलू सुलू रे सुलू. अरे सुलू असं काय करतोस, नाशिकला नाही का राहते सुलू? दीपिका पदुकोण आहे ती. मला कसं कळणार कोण सुलू ते यार. बरोबर, सुलू म्हणजे माझी चुलत मेहुणी. तर तिचा नवरा आहे ना, तिचा नवरा म्हणजे तो माझा साडू. तर तो वारला रे बिचारा, तो साडू वारला. ब्रेन ट्युमर होता त्याला, ब्रेन ट्युमर. मला तर वाटतं ना, डॉक्टरने चुकीचं औषध दिलं असणार त्याला, म्हणून म्हणून तो गेला. आमचा नाना, नाना साडूचं नाव आमच्या नाना. तुला सांगतो, 14 तास आम्ही सगळे वाट बघत होतो. नाना आत्ता जाईल मग जाईल, आत्ता जाईल मग जाईल. कशात तरी जीव त्याचा गुंतला होता. त्याच्या चुलत भावाने ना तीन वेळा कोळसे पेटवले आणि विझवले, बोल. तरी पण नाना जाईल. मी नानाच्या उशाला बसलो होतो. असं नाना माझा जिगरी दोस्त ना, एकदम आमचा घट्ट घनिष्ठ संबंध, स्नेह होता आमचा, स्नेह. मी असं नानाच्या तोंडाकडे असं बघत होतो. तर बघता 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 म्हणजे माझा असा डोळा लागला आणि माझं डोकं नानाच्या छाताडावर दंड अशी आपटलं. तेव्हा नानाने प्राण सोडले. अहो काय बोलताय काय तुम्ही? म्हणजे बघ, नानांना माझ्या हातनंच मुक्ती मिळायची होती. कसली डोंगलाची मुक्ती? खून केलात त्यांचा तुम्ही? छातीवर दणकण, डोकं आपटलं, गेलं ते खून झाला? नाही नाही, असं कसं खून? कसं खून नाही केला तुम्ही. खून केला असता तर मी तिथे थांबलो असतो का पुढच्या सगळ्या कामांसाठी? म्हणजे ते मग मडकं आणलं, मग हार आणले, मग सफेद कापड आणलं, पोकळ बांबूचे फटके, पोकळ बांबूचे ते गट्टे, ते म्हणजे तिरडी तिरडी बिंदी बांधण्यासाठी, ते सगळं सगळं मी आणलं. माहिती, मी सगळं तिकडे जातीने उभं राहून केलं. नानाचे सगळं पोळ बिळ काय काळायची नाही. सगळे तिकडे तिळी वाढली. कशाला आत्ताच करता? नका ना, जाऊ दे ना. मला गरज आहे झोपेची, तुम्ही झोपा. नाही पण तसं मला गरज नाही वाटत आहे. गरज नाही म्हणजे म्हणजे गरज तुला आहे झोपेची, तू झोप बिंदास. चिपळूला ना की मीच तुला उठवतो. नको नको, कळलं मला कोण कुणाला उठवणार, ते कळलं. तुम्ही झोपा शांतपणे, खरंच सांगतो झोप. असं म्हणतो शांतपणे झोपा. हसता आय गं, क्या बागड पड्या. वा, अरे माणूस जागा आहे की काय? अरे नाही नाही म्हणतो यार. काका नका करू यार असं. वाचन माझं राहतं एक पान, मगात पासून हेच पान उघडून बसलंय. कुठे गेलं यार ते? आणि ती देवाकडे, ती देवाला म्हणाली की आज मला तू काय देणार आहेस? पांढरे केस. अरे पांढरे केस, अरे यार इथे बसा तुम्ही, इथे बा, इथे खिडकीत बसा, खिडकीत बा, असं असं खिडकीत बा. 108 तास माहिती आहे. 108 झालं झालं तिकडे खिडकीत बा. हे यार खिडकीत बसा, खिडकीत बसा. सॉरी हा, म्हणजे माझ्यामुळे तुम्हाला थोडा त्रास होतो. सॉरी, म्हणजे माफ करा. झोपा यार तुम्ही, झोपा प्लीज झोपा. बेडूक गिळलाय की काय? घाणेरडे आवाज काढतो यार माणूस.
काका यार तिकडे व्हा ना काका यार आता उठा जरा गरम होतं एकतर मला खूप गरम होतं इकडे चिकचिक झाली आहे सगळी खांदा ओला करून टाकला माझा सगळा बघ बघ म्हणजे आपल्यात अजून माणुसकीचा ओलावा असा शिल्लक आहे अरे लाळ लाळ सगळी तुमची ओलावा कसला आलाय काय तुम्ही लाळ गळली खांद्यावर काय करता या सगळं तुम्ही सॉरी सॉरी पण माझ्यामुळे तुला खूप त्रास झाला आता आता अजिबात नाही सांगणार काही ना गप्पा बसायचं एकदम मी पण अजिबात त्रास देणार नाही तुला असं असे ना असे पॅकिंग लावून ठेवतो आता बघ येणारच नाही तुझ्याकडे असं पण नाही होणार असं पण नाही होणार बघ आता 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 अजिबात नाही होणार किळस होणे आवाज काढून मला नाही आवडत ते खोर खोर करताय ते अरे एसटी पेक्षा वाढतोय आवाज तुमचा खूप त्रास देता आला बसून मला तुम्ही मला कळतंय पण शपथ नाही यार तयार आहे तयार खाली बसतो नाही मी पेपर टाकतो खाली आणि बसतो काही गरज नाही तुझी झोप 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 तिकडे झोप देव तुझं कल्याण कर नानाची टांग देव तुझं कल्याण कर शंभर डोक्याची कमांड तिकडे पाय कर आलाय 70 वर्षाचा लाज घालीन कमरे तिकडे पाय कर कोण इकडे कर मला कळतंय तुला त्रास होतो कळतंय तुला त्रास येते हे हे करून हे करतोस मला तू नाही बसून गरीब आहे मोठा गरीब तू नाही पण खरंच जेन्युअनली झोप येते मला नाही रे नाही रे आला 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 सर घ्या भीत कापा आणि एंट्री करा सर घ्या भीत हा सर आज माझ्या आयुष्यातला पहिला पेशंट मी बघणार आहे सर सर असं काय करताय सर हो आज संपाय ना डॉक्टरांचा डॉक्टर मिळणार नाही दुसरे कोणी मी एकटाच आहे माझा पहिला दिवस आहे ना म्हणून एकटा आहे या या घ्या 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 अहो मी चांगला डॉक्टर आहे मस्त ट्रीटमेंट करणार तुमच्यावर हे कापा फॉर्मॅलिटी कम्प्लीट करा मग आधी या चला 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 वा 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 वा
अरे वाह समय वाह या या सर या प्लीज प्लीज वेलकम सर या या सर अरे सर या या कम 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 ऑन कम ऑन कम ऑन वेलकम वेलकम बसा 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 यस बोला प्रॉब्लम बोला डॉक्टर मी एक नट है तो लोकांचा प्रॉब्लम झाला तुमचा बोला नाही तसं नाही म्हणजे गेल्या काही दिवसांपासून ना मला असं फ्रेश वाटत नाही आंघोळ करा मग असतं बरं म्हणजे काय ना असं असं कणकण जाणवते असं म्हणजे ना ड्राउझी ड्राउझी फील होतं असं रिपोर्ट्स केलेत काही हो रिपोर्ट्स आणलेत हे रिपोर्ट्स काय आलं डॉक्टर डॉक्टर काय काय लिहिलंय काय ओके सांगा ना पण असं काय म्हणजे कळू देत ना मला नाही नाही ओके काहीच प्रॉब्लेम डॉक्टर रिपोर्ट मध्ये काय ते डॉक्टर डोळ्याच्या कडाका पाणवल्या नाही परफेक्टली ऑलराईट म्हणजे रिपोर्ट मध्ये काय ते मला कळू देत ना सांगा ना मला नाही अरे लपवता काय तुम्ही डॉक्टर रिपोर्ट अरे बघा तुम्ही रिपोर्ट हे बघा मला सांगा काय ते मी ऐकेन ते मला एकदम तुम्हाला ताप आला होता हा एक 5 दिवसांपूर्वी ताप आला होता मला 101 होता ताप डॉक्टर काय होतंय याला अंग दुखत होतं तुमचं हा तापात थोडस अंग दुखतच ना म्हणजे थोडा त्रास डोळे बघू कावीळ 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 लावताय सांगा ना म्हणजे सांगा ना स्वाईन फ्लू नाही बर्ड फ्लू नाही अरे सांगा ना काय झालंय ते असं नका करू यार टेन्शन वाढतं ना हे झालंय तुम्हाला व्हायरल फ्लू झालाय अरे ओके ना व्हायरल फ्लू आहे ना ओके म्हणजे होतो असा म्हणजे मोबाईलची क्लिप पण व्हायरल नाही का होत हा पण मग बरं वाटतंय तुम्हाला काय नका असं बघू सांगा ना हा पुढे काय कॅल्शियम तुमचं अरे अरे डॉक्टर अरे रिपोर्ट का फाडला तुम्ही दुष्ट आहे तो रिपोर्ट दुष्ट आहे मला नाही आवडत तो रिपोर्ट माझा पेशंटचं कॅल्शियम कमी दाखवत असतो माझा पेशंट आहे तो माझा पेशंट हा हा त्याला मारा तुम्ही त्याला प्लीज मारा इकडेच थांब तू त्याला मारा अरे बरा डॉक्टर आहे का रे दुसरा मारा मारा तुम्ही मारा आता बोल तू आता बोल माझ्या डॉक्टर डॉक्टर माझा कुठलाही पेशंट जा सर कॅल्शियम कमी जास्त दाखवला मी तो इकडे इकडे या तुम्ही बसा बसा आधी पहिले बसा बसा शांत बसा शांत शांतपणे शांत कूल कूल शांत शांत एक मिनटं एवढं पॅनिक नाही व्हायचं पाणी घ्या डॉक्टर कोण आहे पाणी घ्या पंख वाढवू तर यावेळेला एक्स्ट्रा पाती कुठून आणणार एक्स्ट्रा एक्स्ट्रा पाती नाही लावणार हो म्हणजे पंख फास्ट करू का असं विचारलं मी शांत व्हा तुम्ही शांत व्हा कूल हा शांत व्हा मी आलोय ना आता तुमच्याकडे मला बरं वाटत नाही आहे ना हा मग तुम्ही आता मला औषध द्या हा तुम्ही एक काम करा तुम्ही तुमच्याकडे त्या कॅल्शियमच्या चोखायच्या गोळ्या असतात ना त्या मला द्या आणि डॉक्टर तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवा की मी तुमच्यावर विश्वास ठेवलाय मला आता थोडं बरं वाटतंय मला आता ओके रिलॅक्स मी ना लहानपणापासून असं इमोशनलच आहे हो असतात काही माणसं समोरच्याला असं दुःख वगैरे झालं ना की मला फार दुःख होतं काही काळजी करायची नाही तुम्ही हां काही काळजी करायची नाही ओके आणि ए आपण आता धीट व्हायचं असं आपण हातपाय घालून कसं होईल असं नाही चालायचं हा आणि बरं का डॉक्टर समीर चौगुलेंची किती बरं ही सर्टिफिकेट छान छान मिळालेत मागे पाहिलीत का तुम्ही किती छान छान सर्टिफिकेट मिळालेत की नाही हा असं नाही करायचं आता बसा आता मला व्हायरल फ्लू झालाय की नाही तर तुम्ही इंजेक्शन द्या मला हा थोडस दुखेल मला पण बरं वाटेल मला
मग देणार की नाही तुम्ही इंजेक्शन मला? चला या. इंजेक्शन कसं द्यायचं माहितीये ना? बॅटरीने नाही द्यायचं. हा ती औषध भरायचं असतं त्यात. हा औषध भरायचं घ्या. हा मन मन घट्ट करा, औषध भरा. शाबाश. ओके. हा हा या द्या 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 बिंदास द्या द्या. मला एक वचन द्याल तुम्ही? काय? तुम्ही सेकंड ओपिनियन घ्याल. माझ्यावर विसंबून नका राहू प्लीज. पाय पडतो. घेईन घेईन मी घेईन घेईन सेकंड ओपिनियन घेईन मी. हा घेईन घेईन. नाही आपण आपण असं घट्ट घट्ट मन घट्ट करायचं. या द्या द्या इंजेक्शन द्या द्या मला. हा तुम्हाला दुखेल हो? नाही दुखणार. तुमचा हात एकदम हलका आहे मला माहिती आहे. द्या तुम्ही द्या बिंदास द्या द्या. मला नाही बघवत हो. बरं एक काम करा, डोळे मिटा आणि चटकन देऊन टाका. चला या चला या डोळे मिटा. हा डोळे उघडा डोळे उघडा डोळे उघडा. तुम्ही बंद करायला सांगितलं नाही ते कॅन्सल. डोळे बंद करायचं कॅन्सल. डोळे उघडा डोळे उघडा डोळे उघडून नीट इकडे बघून द्या. इथे इथे बघून द्या. हा हा या. मी काय म्हणतो? काय काय माझ्याच्याने नाही होणार हे. मी तुम्हाला चमच्यातून पाजू का इंजेक्शन? चमच्याने पाजतात का? ते इंजेक्शन देतो आपण कारण ते डायरेक्ट रक्तात जावं म्हणून. रक्तात गेलं तर त्याचा फायदा, जठरात गेलं तर त्याला वेळ नाही का लागणार रक्तात यायला. हा द्या चला या द्या. का हाय द्या. माझ्याच्याने नाही होणार. तुम्ही तुमचं घ्या ना प्लीज. अरे कुठला पेशंट स्वतः इंजेक्शन घेतो का स्वतःला? तुम्ही डॉक्टर झालात ना, अजून इंजेक्शन पण नाही दिलं कोणाला? नाही हो. मी तुम्हाला सांगू का, आम्ही पूर्वी ते मेडिकलचे अभ्यासक्रम होता ना, त्यात तो बेडूक कापायचा असायचा ना. मी कधीच बेडूक कापला नाही हो. मला माहितीच नाही बेडूक कापून ते आतडीवर बाहेर येते. मला किळस वाटायचे, घाबरायला व्हायचं मला. मी कधीच नाही कापला. म्हणजे तुम्ही बेडूक कधी कापलाच नाही? नाही. मग मेडिकलला प्रॅक्टिस कशावर केली? रताळ्यावर. नाला डॉक्टर रताळं शिजून आणायचो आणि तसं कापून त्याच्या पोटात ती नूडल्स टाकायचो सगळी आणि मग ती आतडी म्हणून बाहेर काढायचो. आणि मग शिवायला सुद्धा मला ते एकदम भीती वाटायची ना. मग भात घ्यायचो आणि चिकटून टाकायचो ते सगळं. मला नाही जाणार. तुमच्या पाय पडू. तुम्ही प्लीज तुमचं इंजेक्शन घ्या. हे इंजेक्शन तुम्ही घ्या. एक मिनिट रडू नका. घेतो घेतो मी इंजेक्शन. घेतो मी इंजेक्शन घेतो. रडू नका. ओढू नका तुम्ही. मी घेतोय ना स्वतःला. हा मी हळू टोचून घेईन. काय लागलं लागलं झालं. मला अजिबात दुखलेलं नाहीये. झालं इंजेक्शन. कापूस ते तांबे आहेत आणि तुम्ही त्यांचे मेवणे मुथू स्वामी. हे काय रिलेशन आहे? त्याच एक वेगळ्याचं लव्ह स्टोरी असतं बघा. म्हणजे मी तांब्यांच्या दुकानात एकदा कुकर विकत घ्यायला गेलेला असत. अच्छा. तर तिकडे तांब्यांची वाटी उभी दिसली. तांब्यांची वाटी उभी होती म्हणजे मला कळलं नाही. अहो म्हणजे त्या तांब्यांची चाटी बाई न हो. अच्छा. तुमची झालेली बायको? तर ती तिकडे अशी उभी होती. तर मी त्यांना विचारलं की म्हणजे एक जर आम्हाला इडली बनवायची असेल तर म्हणजे या कुकरच्या किती शिट्ट्या व्हायला लागतील? बरं बरं. तर त्याने मला सगळी रेसिपी सांगितली आणि आम्ही असे गुंतलो एकमेकात. मग ते इडलीची रेसिपी बाजूला पडली आणि ती वाटी माझ्या पदरात पडली. म्हणजे म्हणजे ती मला पटली. हो आम्ही लग्न केल्यानंतर. रोमॅन्टिक. एकदम रोमॅन्टिक. तर आता आपण लाईव्ह जातोय. तुमच्या आयुष्यातली पहिली कॉमेंट्री आहे. कसं वाटतंय? एक्सायटेड आहात की नाही तुम्ही? हजर उत्तर मिळालेलं आहे तुमचं. तर आपण आता जात आहोत लाईव्ह. टीमची मॅच सुरू झालेली आहे आणि सचिन गावडे यांनी टॉस जिंकलेला आहे आणि त्यांनी फलंदाजीचा निर्णय घेतलेला आहे आणि पहिल्यांदा फलंदाजीला येत आहेत शिखर धवन आणि स्वतः कप्तान सचिन गावडे. वा 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 वा. फार अप्रतिम जोडी आहे. शिखर धवन आज इंटरनॅशनल प्लेअर आहे. आज आपली टुर्नामेंट खेळतोय. तुम्हाला कसं वाटतं? म्हणजे तुम्हाला सांगतो या पोराचं मला एकदम कौतुक वाटत आहे. म्हणजे बाप फिल्म लाईन मध्ये असून सुद्धा पोरगा क्रिकेटकडे वळला आहे म्हणजे एकदम मोठी गोष्ट असते.
शिखर धवनचे वडील फिल्म ला नेतात डेव्हिड धवन अहो शिखर धवन वरुण धवन दोघे भाऊ भाऊ असते कोणी सांगितलं हे तुम्हाला असं काय करते सांगायला कोण कशाला पाहिजे अहो आडनाव बघा ना धवन आडनावावर काही नसतो समजा तुमचं आडनाव कोठारे असतं तरी सुद्धा तुम्ही समोर बसला असतात का मला सांगा तुम्ही माझा अपमान करता असं नाही वाटत तुम्हाला ऍक्च्युअली हा अपमान तुमचा नाही हो त्यांचा आहे कल्पनेत सुद्धा तुम्ही तिकडे बसलात हा त्यांचा अपमान नाही का मला सांगा ते जाऊ दे पण मला सांगा ते शिखर धवन वरुण धवन भाऊ भाऊ नसतात नाही भाऊ नाहीच आहेत ते अयो मला तर वाटलं म्हणजे ते विराट कोहली आणि अरमान कोहली सारखे भाऊ भाऊ वाटले मला ते विराट कोहली अरमान कोहली पण भाऊ कोणी सांगितलं तुम्हाला हे अयो हे पण भाऊ भाऊ नाही अहो मग ते गाणं होतं ते मी हाय कोहली तसं नाही आहे गाणं ते ते मी आहे कोहली आहे ते एनिवे तुमच्या बुद्धिमत्तेची कोहली लगेच कळलेली आहे मला अरे बुद्धिमत्तेची खोली आम्हाला कळलेली आहे तर आम्हाला मॅच सुरू होते पहिली बॉलिंग करायला येत आहेत दुसऱ्या टीमचे कप्तान प्रभाकर मोरे प्रभाकर मोरे यांनी हातात बॉल घेतलेला आहे ते आता रनअप घेत आहेत आणि ओ पहिलाच बॉल नो बॉल अय्या प्रभाकर मोरे यांच्या आयुष्यातला हा 53,000वा नो बॉल आहे आजपर्यंत त्यांनी व्यवस्थित बॉल टाकलेलाच नाही जेव्हा जेव्हा ते बॉल टाकतात तेव्हा पुढे जातात आणि शालू म्हणून परत मागे वळतात आणि परत पुढे जातात बॉल आजपर्यंत पूर्ण झालेला नाहीये त्यामुळे अंपायर त्यांना सांगत आहे की तुम्ही कन्फ्युजिंग बॉलिंग करू नका अरे बापरे इथे मात्र हे सचिन गावडे चिडलेले आहेत मी कन्फ्युज नाहीये मी कन्फ्युज नाहीये ते म्हणतायत त्यांना अंपायर सांगतात तुमचा काही संबंध नाहीये तुम्ही तुमची बॅटिंग करा ठीक आहे आता ह्याच्या पुढची ओव्हर टाकायला येत आहेत मायकल हसी हा शो कॉमेडी असल्यामुळे केवळ नावावरून ह्यांचं सिलेक्शन झालेलं आहे मायकल हसी पुढचा बॉल टाकलेला आहे मायकल हसी यांनी आणि तो सचिन गावड्याने सुंदररित्या फटकावलेला आहे दोघे धावत आहेत आणि दोघात प्रॉब्लेम झालेला आहे आणि आउट पहिली विकेट गेलेली आहे शिखर धवन यांना सचिन गावडे यांनी रनआउट केलेला आहे सचिन गावडे यांची खासियतच आहे क्रिकेट असो किंवा स्किट ते तो जोडीदार असतो त्याला आदल्या दिवशी खूप दमवतात आणि वेळ येते तेव्हा रनआउट करतात मी स्वतः त्यांचा 3-4 वेळा अनुभव घेतलेला आहे अय्यो मी पण घेतलेला तर शिखर धवन खांदे खाली पाडून जात आहेत मला आठवते की 2001 साली अनिल कुंबळे जे होते प्लेयर ऑस्ट्रेलिया टूर मध्ये ते गेलेले होते ऑस्ट्रेलियामध्ये त्यांनी असाच एकाला रनआउट केलेला होता ते तुम्हाला आठवते का मला सांगा त्याच्याबद्दल तुम्ही काय सांगाल किती साली म्हणाला 2001 अरे तुमच्या आता ह्या डायलॉग नंतर माझा डायलॉग काय ते मला आठवत नाही तुम्ही मला 2001 च काय सांगाय विचारत काय तरी तुमचं पण तरी पण तुमच्या त्या कुंभळेवरनं मला आमचं कुंभल स्वामीच आठवण झालं कुंभल स्वामी हा आमचा एक वाढपी असतं माझ्या कॅटरिंग मध्ये त्याचं काय झालं तो पण एकदा असाच रनआउट झालेलं असतं ते आपलं कमरेचा खालचा भाग काय असतं त्याला काय म्हणतात पाय असतो हा पायात पाय असं अडकून ते असं पडलं असं रनआउट झालं सगळं हातातलं राईस असं लादीवर गळलं ते रस्सन पण लादीवर पडलं तोंडावर पडलं तरी अंगावर एक छिट्ट पडलं नाही लुंगीवर एक छिट्ट पडलं नाही वाढायच्या अगोदर पण लुंगी पांढरा शुभ्र आणि पडल्याच्या नंतर पण लुंगी पांढरा शुभ्र होत त्याचा लुंगी स्वच्छता अभियान चाललंय का हे का तुम्ही हे लुंगीचं नका ना बोलू तुम्ही तुमचं कॅटरिंगचं इकडे नका सांगू त्याची लुंगी मळली आणि स्वच्छ त्याचं मला काय करायचंय दाखलं दिलं ते कसलं दाखलं देता तुम्ही गप्प बसा नका भाऊ एवढा चिडू तुम्ही नका एवढा चिडू तुमचं टाळू लाल झालं असेल बघा म्हणजे मी काय म्हणतो तुम्ही काम कोणाचं पण करा काम कोणाचं पण करा पण कपडे तुमचं एकदम स्वच्छ असेल काय कपडे मळलेले माझे मळलेले काय करायचंय दोन्ही आम्हाला गप्प बसा याचा पुढचा बॉल हे चल ना घे ना बॉल टाकला याचा पुढचा बॉल अरुण कदम महाबळेश्वर यांकडून कुठे चाललंय महाबळेश्वरचं नाव काढलं कुठे चालला अरुण कदम गेलेले आहेत महाबळेश्वरचं नाव काढल्यावर अरुण कदमनी मैदान सोडलेलं आहे याच्या पुढे निमिष कुलकर्णी येत आहेत एकांकिका यांकडून आणि निमिष कुलकर्णीने लाडू हातात घेतलेला आहे लाडू पण त्याने लाडू पकडायची त्यांची जी स्टाईल असते त्याच्यामध्ये जरा प्रॉब्लेम असते कारण काय आहे कॅटरिंगचा कोर्स नाही केला त्याच्यामुळे त्या पकडण्याचं त्यांचं ते चुकलेलं असते खरं तर आणि अरे व्यंकटेश काय करतं बघा तुमचं ते बॉलर अरे 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 त्याने त्या लाडूला घाम लावला की रे आम्ही आमच्या आयुष्यात कारकिर्दीत असा लाडूला कधी घाम लावलं नव्हतं म्हणून आमचं काम स्वच्छ आमचं कारकिर्द स्वच्छ आमचं कपडा एकदम स्वच्छ असत अरे कॅटरिंग वाल्या वड्या वाल्या जा ना घरी
कळत नाही का तुला? धोबार फोडेन वाजवेन अशी परत केलीस तर कमेंट रे. तुम्ही जरा जास्त बोलले जास्त. जास्त बोल, तुम्हाला माहिती आहे. तुम्हाला माहिती आहे का तुमचा स्पॉन्सर माझा मेवणा असता? माहिती आहे. मी स्पॉन्सरी जब कॅन्सल करायला लागला. अरे कर कॅन्सल, मला काय फरक पडत नाही. कमेंट्री बॉक्स मध्ये फालतू करणे पाहिजे सांगून ठेवतो आहे. एवढा कॉन्फिडन्स? अरे आहे. ए यार यार कोण आहे तिकडे? या पुढचा बॉल. निमेश कुलकर्णी धावत येत आहेत. निमेश कुलकर्णी यांनी बॉल हातात इकडे घेऊन जा पहिले. निमेश कुलकर्णीने बॉल घेतला. पीच उचला तिकडे. निमेश कुलकर्णीने बॉल घेतला इकडे. या निमेश कुलकर्णीने हातात बॉल घेतलेला आहे. निमेश कुलकर्णीने हातात बॉल घेतलेला आहे. कोट काढा. कोणी बॉलिंग कोट काढा. निमेश कुलकर्णी बॉलिंग टाकत आहे. ते स्पॉन्सर्ड असतात. शर्ट पण काढा. ते पण स्पॉन्सर्ड असतात. शर्ट नका काढू. शर्ट स्पॉन्सर्ड असतात. निमेश कुलकर्णीने बॉल टाकलेला आहे. लवकर बॉल घेऊन ते धावत आहेत. त्यांनी बॉल मारलेला आहे. पॅन्ट पण काढा. बॉल केलेला आहे. पॅन्ट पण काढा. त्याचे काढ. घे घे काढ. एवढं कशाला घट्ट घालता पॅन्ट कपडा? पॅन्ट काढा त्यांचं. चला हे सगळं स्पॉन्सर्ड असत. चला काढा सगळं. मला काय म्हणाल तुम्ही? मी हाय मला हमाल पाहिजे. हमाल म्हणत होतो मीच. नाही का हमाल? नाही मला जरा काय आहे, जरा सामान घेऊन 2 नंबरला जायचं होतं. दोन नंबरला जातात तर मग सामान ठेवून जा. सामान घेऊन कशाला जाता? सगळं भिजेल नाही का ते? अहो 2 नंबर प्लॅटफॉर्मला जायचंय मला. 2 नंबर प्लॅटफॉर्मवर माझी ती अहमदाबादची जी MHJ एक्सप्रेस आहे ना ती यायची आहे. तिकडे जायचंय मला. तिकडे जायचं असेल तर सगळे कपडे वगैरे घालून सामान घेऊन तिकडे कसं येऊन स्टेशनला? घरी जाईन ना मी माझ्या. तर ते हमाल असेल तर जरा ओळखीचा पाठवा. अहो मीच नाही का हमाल? का फॅन्सी ड्रेस कॉम्पिटिशनला आलोय मी स्टेशनवर. मीच म्हणजे सामान उचलतात ते हमाल. हमाल आता आणखीन काय उचलतात? हमाल सारी दुनिया का बोझ. ते वाला हमाल. तो चल मी हमाल. हा ऐका ना, ते उचलाल तुम्ही? उचलतो मी. मी उचलतो सगळं व्यवस्थित. सामान उचलायचंय हे मागचं ते. उचलाल ना ते वगैरे जोर लावावं लागतं असं सगळी. मी उचलतो 1 मिनिट. गाडीची वेळ झाली. हे काम करा काका. काका तुम्ही ही एकच बॅग उचला, मी बाकीच. हात नाही लावायचं आता. हे सगळ्या सामानाची जबाबदारी माझी आहे. मी उचलणार सगळं. काका तुम्हाला जमेल का? जमेल. न जमायला काय झालं? हे काय पाठांतर आहे का? न जमायला. वा वा कोण बोलल पाठांतर नसलेलं बाकीचं सगळं जमत मला. 1 मिनिट मी उचलतो. सांग मी कुठून? 1 मिनिट. एक मी उचलणार. दुसरा हमाल बघू काय? नको रे, नको नको रे. खरंच मला वाटत नाही. म्हाताऱ्या हमालाच्या पोटावर पाय नको रे देऊ. मी उचलतो 1 मिनिट. मी ही उचल. हात नाही लावायचं आता. ही सगळी जबाबदारी माझी. मी उचलणार म्हणजे उचल. 1 मिनिट. हे मी इकडनं 1 उचलतो. इकडे मी उचलून देतो. बोललो ना एकदा. मला पण उचलू देत नाही. तुम्ही पण उचलत नाही. हे स्क्रिप्ट सारखं झालं आपल्या. मी उचलतो सांगितलं ना. मला कळत कसं नाहीये? 2 नंबर प्लॅटफॉर्म माझी ट्रेन येणार आहे. ती ट्रेन मिस झाली ना मला उद्याची मीटिंग मिस करावी लागेल. नोकरी जाईल माझी. कळत नाही का तुम्हाला? काका काका म्हणून मगातपासून मी बोलतोय तुमच्याशी. चिडून नको रे. मी उचलतो. अरे गरीब हमाला उचलणार पण मी सगळं. सॉरी सॉरी. 1 मिनिट. मी काका हे नाही होणार तुमच्याने. काका गाडी वाढली हो आल्यापासून माझी. लवकर करा ते. हळू हळू काका. अहो काय करताय? अहो बाळ आहे का ते? दुसरी बॅग कुठे आहे रे? हात नाही लावायचं मला सांगायचं फक्त. हात नाही लावायचं. दुसरी बॅग खाली आहे तुमच्या. कुठे खाली आहे रे? पायाशी खाली आहे. पायाशी. या पायाशी. अरे खाली आहे ना, बघा इकडे जरा.
काहीतरी फुटलं असलं. ओ सासूबाईंसाठी अमेरिकेवरून कब्बशा आणल्या होत्या त्या फोडल्यात तुम्ही. मला कळत कसं नाही हो बायकोला काय होतं ते आता. अरे कब्बशा फोडल्या तुम्ही अक्कल का तुम्हाला. काय झालं हे काय झालं माझ्या हातनं. हे कुठलं पातक झालं पांडुरंग. हे काय झालं माझ्या हातनं. अरे गिराईक देव असतो माझ्या गिराईकाचं सामान फोडलं मी. मी पापी आहे मी पापी आहे मी पापी आहे मी पापी आहे मी पापी आहे. मी पापी पापी कुठली घेतली. पापी वाशी घेतो पापी. पण मी तुमचं सामान फोडलं मी खरंच पापी आहे मी पापी. काका शांत व्हा असं अजिबात करू नका. इकडे बघा नका हे करू. वय काय तुमचं. इट्स ओके. नाही इट्स ओके कसं. इट्स ओके कसं. नाही नाही याचं प्रायश्चित्त मला मिळालंच पाहिजे. नका प्रायश्चित्त वगैरे जाऊ दे. मला शिक्षा मिळालीच पाहिजे. एक काम करा तुम्ही 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 आहे ना मी तुमचं सामान फोडलं की नाही तुम्ही माझा चष्मा फोडून टाका. फोडून टाका चष्मा तुम्ही. काय गरज नाही आहे सामान उतला आपण जाऊया तिकडे एवढंच आहे. गरज नाही आहे त्याची. कसं मला शिक्षा मिळालीच पाहिजे. काय शिक्षा भिक्षा आहे. तुम्ही नाही फोडत ना मीच फोडतो माझा चष्मा. असंच पाहिजे मला. कशी नांगी ठेचली तुझी. हा चला सामान कुठे म्हणाला दिसतोय काका. काही गरज आहे का हे अच्छा करायची. गरज होती का चष्मा फोडायची. नाही नाही सगळं चाललं होतं सगळं नीट. माझी जिरलीच पाहिजे. अरे जिरली तर माझी जिरली इकडे. जिरली पाहिजे जिरली पाहिजे. कसं उचलणार हे. मी उचल तसा. तुम्ही आहे ना तुम्ही मला खुण्याने असे असे इकडे तिकडे मला दाखवा. दिसणार आहे तुम्हाला खुणा दिसणार आहेत. बघा दिसतायत. नाही खरं कशाला छानपणा करताय. थोडं का वयाने कमी असतात ना वाजवले असते साठकण तुमच्या. एक काम करा तुम्ही तुम्ही मला असं सांगा की या बाजूला डावीकडे उजवीकडे असं मला सांगा. बघा बरोबर मी सगळं सामान उचलून घेऊन जा तुम्ही. हा सांगा मला सगळं करावं लागतं. दुसरं हा मला मिळाला असता. मला नका नका गरीब हमालाच्या पोटावर पाय नका देऊ. सांगा मला मी पटपट उचलतो. सरळ जा सरळ जा सरळ जा. आता उजवीकडे वळा उजवीकडे वळा. पाय पुढे करा पाय पुढे करा. लागली का बॅग. हा चला घ्या. त्याच्या बाजूला त्याच्या पुढेच ती दुसरी सुटकेस आहे. थांबा सगळं आधी अशी असते ती. हाताला हात नाही लावायचा सामानाला. सांगून ठेवते आधी. दाखवली तुम्हाला. एक मिनिट मी चला हा हा चला आता. चला लवकर चला. चला ना. बेटा बेटा मला जरा गरगरतय रे बेटा. बेटा मला बीपीचा त्रास आहे. मला मला गरगर करत असं. काही गरज आहे का हे सगळं करायची तुम्हाला. काहीतरी गोड आहे का रे तुझ्याकडे. आहे सगळं मीच द्यायचं. गोड गोड दे. काही करायची गरज नाही. हे घ्या गरगर. अमेरिकेचं चॉकलेट आहे. मेड इन भिवंडी. वाजवे ना अशी कडकडाट. तेवढं बरं दिसलं. बाकी दिसत नाही काही तुम्हाला. अशी वाजवेन वय मी बघणार ना साटकन वाजवेन. खूप मस्ती आहे तुझ्या अंगात. इकडे तुझी लायकी नाही अमेरिकेचं चॉकलेट खायचं. यात्रियों के लिए सूचना. मुंबई से अहमदाबाद जाने वाली MHA एक्सप्रेस प्लेटफॉर्म नंबर 2 पर आ रही है. ए चला लड़कर चला. ए तू ना निकल. ए तू कुठे चालला. दे सामान नेला तिकडे. अरे हा सामान घ्यायचं. चला सामान. ए चला लवकर. चला चला सामान घ्या. सामान घ्या चला. ए काय घेतलं. सामान घ्या. सामान सामान घ्या. अरे सामान घ्या.
अरे बेटा कुठे मागे राहिलास रे? पुढे पुढे तुमच्या पुढे चल 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 लवकर चल 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 एक मिनिट ही गे बेटा चला येते सगळं सगळं सामान आलेलं आहे बेटा चल माझे पैसे काढ बेटा सगळं सामान मी आणलं ना तुम्हाला पैसे कशाला द्यायचे मी अरे वा रे वा एवढं तुझ्या मागे भेटता मी धावत धावत आलो माझे पैसे बुडवायचे नाही अगोदर सांगून ठेवतो मी माझ्या संघटनेला हाक मारीन ए संघटना कशी संघटना असते काय संघटना म्हटलं असे येतात की संघटना म्हणून पैसे पैसे हा किती झाले माझे सांगितले होते तुला 80 रुपये झाले घ्या 100 रुपये घ्या माझ्याकडे 20 रुपये सुटे नाहीत रे यात्रियों के लिए सूचना